अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीला गेल्या वर्षात 5 कोटी रुपयांचा अधिक नफा होऊनही सत्ताधारी संचालक मंडळाने चालू वर्षासाठी मोठ्या प्रमाणावर अनावश्यक खर्च केलाय. यामुळे सभासदांना 12% लाभांश देऊन त्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप करत परिवर्तन मंडळाच्या वतीने शहरातील सोसायटीच्या मुख्य कार्यालयासमोर सत्ताधाऱ्यांच्या गैरकारभाराच्या निषेधार्थ धरणे आंदोलन केले. बेकायदेशीर नोकर भरतीचा, बेकायदेशीर नोकर भरतीचा. संस्थेच्या गेल्या आर्थिक वर्षामध्ये सत्ताधाऱ्यांनी सहकार कायद्यातील नियम धाब्यावर बसवून स्वतःचे आर्थिक हित जोपासण्यासाठी पाथर्डी आणि श्रीगोंदा येथे जागा आणि इमारती खरेदी करणे, शाखा ऑनलाईन करणे, डेट स्टॉक फर्निचर खरेदी करणे, जाहिरात खर्च, किरकोळ खर्च इत्यादी बाबींवर जवळपास 1 कोटी रुपयांची उधळपट्टी करून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप केलाय. तसेच संस्थेच्या झालेल्या ढोबळ नफ्यातून भवन आणि इमारत खर्चासाठी 42 लाख रुपये, ऑडिटसाठी 50 लाख रुपये आणि इतर मोठ्या प्रमाणावर तरतुदी करून निव्वळ नफा कमी दाखवण्यात आलाय. यामुळे सभासदांना मिळणारा 15% लाभांश 3% कमी झालाय. नियमांची पायमल्ली करून सत्ताधारी मंडळाने आर्थिक हितासाठी स्वतःचे नातेवाईक घेऊन केलेली बेकायदेशीर नोकर भरती, मुख्यालय इमारतीच्या रंगरंगोटीसाठी 17 लाखाचा खर्च, संस्थेचे संचालक आप्पासाहेब शिंदे, आबादास राजळे, बाबासाहेब बोडके, चांगदेव खेमकर, शैला जगताप यांनी उपस्थित केलाय. सभासदांना 15% लाभांश देऊन गैरकारभार थांबवण्याची मागणी परिवर्तन मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. धरणे आंदोलन संस्थेचे सभासद राजेंद्र लांडे, मारुती लांडे, तुषार शिंदे, वसंतराव खेडकर, शिरीष टेकाडे, दिगंबर पुराणे, बाळासाहेब खिलारी, सदानंद करपे, अजय आव्हाड, संजय कंगाले आदींसह परिवर्तन मंडळाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.